तर अमेरिकन सिस्टीम आहे एक आणि एक जर्मन सिस्टीम आहे मी सिस्टीम कम्पेअर काय करतो की जर्मनीमध्ये होमिओपॅथी खूप पॉप्युलर आहे सो होमिओपॅथीचा त्यांच्या हेल्थकेअरवरती खूप मोठा परिणाम आहे म्हणजे तुमचा खर्च हेल्थकेअरवरती किती होतो तर जर्मनीमध्ये दहा टक्के आणि अमेरिकेमध्ये सोळा टक्के म्हणजे दिस इज अ ह्यूज डिफरन्स दहा टक्के फक्त आणि सोळा टक्के म्हणजे दिस गोज इन बिलियन्स ऑफ डॉलर्स मग एक्सपेंडिचर ऑन हेल्थकेअर पर कॅपिटा तर जर्मनीमध्ये इट इज साडेतीन हजार डॉलर आणि अमेरिकेमध्ये सात हजार डबल म्हणजे वेन यू टेक होमिओपथी ट्रीटमेंट इट इज सो मच चीपर फॉर द कंट्री म्हणून ते सध्या चाललं सगळं की आपलं आयुष आपण प्रमोट केलं पाहिजे इन सम वे सो लाईफ एक्सपेक्टन्सी इन जर्मनी इज एटी पॉईंट सेव्हन ॲज अगेन्स्ट इन द यू एस बीच इज सेवन्टी एट पॉईंट वन दोन वर्ष इज बिग इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे प्रत्येक हजार बाळांपुढे जात आहे ते इन जर्मनी इट इज थ्री पॉईंट फोर इन अमेरिका इट इज सिक्स पॉईंट सेव्हन अगेन डबल सो होमिओपॅथी तिकडे इतकी पॉप्युलर आहे आणि त्याचे इफेक्ट त्याच्या फिगर्सवर पण दिसतोय सो बेसिकली ना डॉक्टर सॅम्युअल हानेमन यांनी आपल्याला तीन फार चांगल्या गोष्टी शिकवल्या या गोष्टींचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये होताच पण दिस सायंटिस्ट डिस्कवर्ड इट आणि त्यांच्या अख्ख्या टीचिंग्स तुम्ही जर बघितलं हाने जे शिकवलं तर मी नऊ वर्ष एम डी करेपर्यंत तो अभ्यास असतो त्यानंतर मग प्रॅक्टिस केली होती तर या तीन गोष्टी मी शिकलो ज्या मी शेअर करतोय मोस्ट इम्पॉर्टंट पहिलं हाने काय शिकवलं आहे हाने शिकवलं की एक क्युअरचा एक लॉ असतो इफ दिस एंटायर युनिवर्स इज बाउंड बाय लॉस ऑफ फिजिक्स क्युअरचा पण एक लॉ असला पाहिजे फक्त सिमटम गेला म्हणजे क्युअर नव्हे डब्ल्यू एच ओ म्हणत आहे की फक्त सिमटम गेला म्हणजे क्युअर नाही सो क्युअर म्हणजे काय त्यांनी म्हटलंय सो यू टू रिटर्न द पेशंट टू द हेल्दी स्टेट तुमची बायो जेव्हा बरोबर काम करत असते तेव्हा तुम्ही हेल्दी स्टेटमध्ये असता सो क्युअर म्हणजे काय टू ब्रिंग यू बॅक टू दॅट हेल्दी स्टेट द वे गॉड मेड यू सिमटम काढणं म्हणजे क्युअर नाही कारण जो पण तुम्ही तुमच्या स्टेट स्टेटमध्ये जात नाही तोपर्यंत तो तुम्ही क्युअर म्हणू शकत नाही डिसअपिअरन्स ऑफ सिमटम डिसअपिअरन्स ऑफ डिसीज इज नॉट क्युअर ही पहिली गोष्ट तर ही जी गोष्ट आहे ही तुम्ही कशी करू शकाल ओनली बाय स्टिम्युलेटिंग इज ओन इम्युन सिस्टीम त्या पेशंटला देवाली जी इम्युन सिस्टीम दिली आहे ना ती तुम्हाला परत स्टिम्युलेट करायची आहे आणि ही विल क्युअर हिमसेल्फ दिस इज द फर्स्ट लॉ गिवन गिव्हनस सेकंड त्यांनी काय म्हटलं की ऑल दिस क्रॉनिक डिसिजेस जे असतात ना की हे जे जुनाट आजार जे असतात ना आर अ रिझल्ट ऑफ युअर फॉल्टी जेनेटिक मेकॅनिझम आता जेनेटिक मेकॅनिझम फॉल्टी असणं इदर इनहेरिटेड असतं म्हणजे यू आर बॉर्न विथ दोज ट्रेट्स किंवा दे आर अक्वायर्ड अक्वायर्ड थ्रू युअर एनवायरमेंट सराउंडिंग्स इंटरनल एन्व्हायरमेंट एक्सटर्नल पण फ्रॉम युअर एन्व्हायरमेंट सर त्याचं म्हणणं आहे की हे जे आजार आहेत हे तुमच्या फॉल्टी जेनेटिक मेकॅनिझम जर नसेल ना तर तुम्हाला ते होऊच शकत नाही आणि एव्हरीबडी हॅज अ वेपन टू डिफेंड म्हणजे आणि एव्हरीबडी हॅज अ कम्फर्ट ऑफ युझिंग अ पर्टिक्युलर वेपन आता ब्रुसलीला तुम्ही जर बंदूक दिली तर तो चालू शकेल का नाही पण तुम्ही त्याला ते कराटे सांगितलं तर तो बरोबर करू शकेल तसंच एका वेस्टर्न काउबॉयला तुम्ही जर काठी दिली तो का वापरू शकेल का तो रिव्हॉल्वर चांगली वापरतो सो एव्हरीबडी हॅज अ युनिक जेनेटिक मेकॅनिझम अकॉर्डिंग टू वीच इज डिफेंडिंग हिमसेल्फ आणि ते जेव्हा एरॅटिक होतं तेव्हा क्वांटिटीस येतात आणि आणि ते मेकॅनिझम तीन प्रकारचे आहेत म्हणजे म्हणजे जे आपण शरीरावरती बघितलं ना की एक तर इन्फ्लमेशन होतं दुसरं कन्स्ट्रक्शन म्हणजे थिकनिंग होतं आणि तिसरं डिस्ट्रक्शन आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी हानेमनं आपल्याला शिकवली थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट हानेमनने सांगितलं आजार कधी बरे तुम्ही करूच नका नेवर ट्रीट द डिसीज नेवर यू ऑल्वेज ट्रीट द मॅन हु सफरिंग फ्रॉम द डिसीज तुम्ही जेव्हा माणसाला म्हणजे रोगाला बरं करू नका रोग्याला बरं करा म्हणजे तुम्ही जेव्हा ज्या माणसाला जेव्हा बरं कराल ना त्याचा आजार तो स्वतःहून रिकवर करतो स्वतःहून बरा करतो बाईज रिपेअर मेकॅनिझम्स सो बेसिकली हेच म्हणणं आहे की टू रिस्टोअर म्हणजे आता कुठली बिल्डिंग जेव्हा पडते ती नवीन न म्हणून ती रिस्टोर करणं इज मोर इम्पॉर्टंट रिप्लेस करणं इम्पॉर्टंट नाही आहे रिप्लेस ते मशीन्सला होतं माणसामध्ये रिस्टोअर करणं इज इम्पॉर्टंट तो रिस्टोअर द सिक मॅन बॅक टू इज हेल्थ दॅट इज वॉट ही हॅस् स्टॉटस सो बेसिकली आता हे इंट्रिकेट मेकॅनिझम्स आहेत आता बॉडीमध्ये रिपेअर मेकॅनिझम्स हे डीएनए रिपेर मॅन चालूच असतात म्हणजे कुठेही फॉल्ट जेव्हा येतो तर आपण कसं ते मिलमध्ये तागा चेक करतो तो तागामध्ये फॉल्ट आला की तो तागा काढतो दुसरा बसवतो द सेम थिंग इज हॅपनिंग इन द ह्युमन बॉडी कंटिन्युअस दे आर मिलियन्स ऑफ चेक्स हॅपनिंग बरोबर आहे बरोबर आहे बरोबर फॉल्टी आहे फेकून दे बरोबर बरं आहे फॉल्टी आहे फेकून दे सो ही प्रोसेस जेव्हा खराब होते ना तेव्हा तुम्हाला कोणते डिसीज होते सो दिस मेकॅनिझम हॅज टू बी रिपेअर्ड सो रिसोर्स म्हणजे काय आहे की की एक गोष्ट एका ठिकाणी शिफ्ट झाली म्हणजे तुमची इम्यून सिस्टीम तुमची बायकम एका ठिकाणी शिफ्ट झाली ना ती परत आणून टिकट ठेवायची आता दिस इज इंटरेस्टिंग आता हे दोन हजार चारमध्ये मार्चमध्ये आलेलं एक आर्टिकल आहे टाइम मॅग्झिनचा फ्रंट पेज आता इथे काय म्हणते द सिक्रेट किलर आणि खाली द सरप्रायझिंग लिंक बिटवीन इन्फ्लमेशन अँड हार्ट अटॅक्स कॅन्सर्स अँड अल्झायमर्स आता ते दाह आपण जे मगाशी म्हणालो तुम्ही जो शब्द जो सांगितलात इन्फ्ल आपण ते लाईटली घेतो खूप एक कुठलं इन्फ्लमेशन येतात आपण पटकन त्याला काहीतरी लावून टाकायचं क्रीम बीम कुठलं तरी अँटी इन्फ्लोमेट घेऊन टाकायचं आणि वी गो ऑन लाईक दिस या आर्टिकलमध्ये काय म्हटलंय की एक इन्फ्लमेशन तुम्ही जर बरोबर जर ट्रीट नाही केलं ना द सेम इन्फ्लेमेशन कॅन गो टू युअर हार्ट अटॅक्स युअर कॅन्सर्स अँड अल्झायमर्स हा कधी विचार केला आपण की हे इन्फ्लेमेशन बरोबर ट्रीट नाही केलं तेच इन्फ्लेमेशन तुमचं उद्या जाऊन मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर हेही हाने म्हणणी अडीचशे वर्षापूर्वी एक्सप्लेन केलेले आहेत या सगळ्या प्रोसेस वी विल सी सो त्यांनी सांगितलं की आउट ऑफ इट वर्क सो बेसिकली आपण हे म्हणतो ना हे आपल्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की माणूस हा एक पंचतत्वापासून बनलेला आहे म्हणजे अख्खी सृष्टी फॉर एक्झाम्पल या बॅलन्सवरती आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी असते एअर असते फायर वॉटर आणि अर्थ तर हेच आपल्यामध्ये एनर्जी शक्ती हवा अग्नी जल पंचतत्व सो बेसिकली होमियपथीमध्ये आम्ही हेच करतो आहे आर ट्राइंग टू अंडरस्टँड दिस फाईव्ह एलिमेंट्स आणि यांचा बॅलन्स यांचा बॅलन्स म्हणजे तुमचा बायोकेमिक बॅलन्स झालाच या गोष्टीचा बॅलन्स बॅलन्समध्ये असतील ना हे पंचतत्व तर तुमचा बायोकेमिक बॅलन्स होणार बायोकेमिक बॅलन्स झाला की इम्युनिटी चांगली होणार सो बेसिकली तुमची ॲक्टिव्हिटी आता ॲक्टिव्हिटी म्हणजे काय काही माणसं जेनेटिकली स्लो असतात आणि काही जेनेटिकली फास्ट असतात काही हायपर ऍक्टिव्ह असतात काही आता आम्ही आम्ही जेव्हा क्लिनिक मध्ये बसतो तो कसा आतमध्ये येतो माणूस काही आपले हळू हळू त्यांना एक तास लागेल यायला <laughs> आणि काही ते पटकन बसतात ऍक्टिव्हिटी तुमची so, सो होमी ऑब्झर्विंग ऑल दिस थिंग की हा, एंटर कसा करतो हा काय बोलतो आता मी तुम्हाला हे सांगितलं एक एक्स्ट्रोवर्टेड माइंड कसं असतं एक इंट्रोवर्टेड कसं असतं एक हट्टी स्वभाव असतो एक तापट असतो एक मानी स्वभाव असतो सो हे सगळं माइंड समरणं म्हणजे म्हणजे याच्यावरती आमचा खोल अभ्यास असतो म्हणजे त्याच्यामध्ये लाखो गोष्टी आहेत ज्या आम्हाला बघायला लागतात सो <laughs> अंडरस्टँडिंग so, इज माइंड विच इज द एअर म्हणजे आपण ज्याला वायू ज्याला म्हणतो शरीरामध्ये माइंड कसं आज इकडे होतं तिकडे सो दॅट इज द माइंड फायर म्हणजे का तुमची थर्मोल स्टेट आता शरीरामध्ये ऑप्टिमम टेम्परेचर जर नसेल तर सगळं के होऊन जाईल आणि थर्मो रेग्युलेशन थायपोथॅलॅमसमधनं आपलं होतं की शरीराचं टेम्परेचर किती ठेवायचं आता काही असतात त्यांची प्रकृती आपण ज्याला म्हणतो ना उष्ण असते और एक्झोथर्मिक आणि काही असं ती थंड असतं म्हणजे एंडोथर्मिक म्हणजे दे वॉन्ट टू ॲब्झॉर्ब हिट थोडी थंडी झाली तरी स्वेटर घालणार ब्लँकेट जाडी जाडी घेणार मग नवराबाईकांचं भांडण तू पंखा का लावला तो पंखा बंद का केला सो बिकॉज देर आर टू डिफरंट थर्मल स्टेट्स तसं पाण्याची तहान आता काही लोकांना जेनेटिकली तहान जास्त लागते काही लोकांना कमी लागते म्हणजे तुमच्या सेलची ऑस्मोलॅलिटी किती आहे सेल इज इट लुझिंग वॉटर ऑर नॉट लुझिंग वॉटर म्हणजे फक्त तहानीवरनं आपल्याला समजते आता ठीक आहे खेळण्यावर तहान लागणं ते uh, साहजिक आहे की आपण बन यू स्वेट आउट ऑफ यू हायड्रेटिंग यू हायड्रेट युअर <laughs> पण नॉर्मल काही माणसं दिवसामध्ये एकच पेल्यावर त्यांचं भागतं आणि काही लोकांना दहा पेले घेतले तरी भागत नाही सो so, ही ही छोटीशी गोष्ट इज टेलिंग मी अबाउट युअर वॉटर मेटाबॉलिझम इन द बॉडी म्हणजे वॉटर मेटाबॉलिझमचा अभ्यास करणं म्हणजे दहा वर्ष आहे पण हे छोट्या गोष्टीवरून समजतं आपल्याला म्हणून म्हणतो हे पंचत होतं आणि छोटी म्हणजे फिजिकल तुम्हाला प्रॉब्लेम कुठे झाला आहे आता एक छोटं होतं आता जॉईंट प्रॉब्लेम झाला आहे हा डावीकडे झाला का उजवीकडे डॉक्टर म्हणता काय फरक पडतो जॉईंट खूप मोठा फरक पडतो डावीकडे तो डावीकडेच का झाला आपल्याला वाटतं रँडम आहे रँडम शरीरामध्ये या निसर्गामध्ये काहीच नाही तो डावीकडे झाल्यानंतर आमची औषधं बदलू शकतात उजवीकडे झाल्यानंतर आमची औषधं बदलू शकतात so, सो दीज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की फिजिकल लेवलला कुठे झालं काय झालं आहे वरच्या भागात झाल्या खालच्या भागात झाल्या रँडम गोष्टी कुठल्या नाही आपल्याला माहीत so, नसेल तो म्हणतो की रँडम माहिती असलं कळतं की वाय इज इम्पॉर्टंट सो कधी इफ द इज अ डिसऑर्डर इन द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन आता सेल काय करतो इज कम्प्लिटली रिप्रोड्युसिंग त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर काय होतं फॉल्टी सेल्स बनतात फॉल्टी सेल्स आणले की बॉडी अक्रिमेट करते त्या ठिकाणी आणि डस्टबिनसाठी बाहेर फेकून देते इफ वी ट्राय टू ट्रीट दोज फॉल्टी सेल्स बाकीचे प्रॉब्लेम तुमच्या शरीरामध्ये वाढणार कधी कधी कसं की सेल्स डिस्टॉर्ट होतात म्हणजे नॉर्मल सेल तो डिस्टॉर्ट होतो तो डिस्टॉर्ट जेव्हा होतो त्याचा जेव्हा सिमेंट्री कुठलीही गोष्ट जेव्हा सिमेंट्रीमध्ये असते ना म्हणजे डावी बाजू जेव्हा सेम असते ना आपण म्हणतो सुंदर आहे सुंदर म्हणजे काय सुंदर सुंदरचं डेफिनेशन काय इट इज प्लीजिंग टू दी आय बिकॉज द प्रपोर्शन इज गुड प्रमाण ते बरोबर आहे आता एक सुंदर घड्याळ मी घेतलं आणि ते एवढं मोठं असेल ते हातावर बरोबर दिसेल का असं एवढं मोठं घड्याळ लावून मी फिरलो जर तर प्रपोर्शन गेलं ना डिस्टॉर्ट झालं so, ते इमेज सो सेल्स जेव्हा त्याचं प्रपोर्शन जेव्हा जातं ते तुमच्या चेहऱ्यावरनं तर दिसतं डिस्टॉ डिस्टॉर्शन विल बी विजिबल ऑन युअर फेस सो एनी डिस्ट्रक्शन डिस्टॉर्शन परवर्शन आणि जेव्हा सेल लेवलला फिजिकल लेवलला डिस्टॉर्शन जेव्हा आहे ना तेव्हा मेंटल लेवलला पण असतंच म्हणजे आपण म्हणतो ना की फेस इज द मिरर ऑफ युअर माइंड तर होमिओपॅथी डॉक्टर बरेच तो अभ्यास करतात की बाबा याचं कसं आहे डिस्टॉर्शन आहे का नाही आहे अँड देन दे आर ट्राईन टू फाईंड द सिमिलर मेंटल ॲस्पेक्ट्स सो आता एक उदाहरणार्थ फिजिकल डिफेन्स म्हणजे एकदा जर ग्रोथ कुठली तुमच्या बॉडीमध्ये असेल तर युजली त्या माणसाचा तुम्ही बघाल की त्याचा बऱ्याचशा वेळी तो शो ऑफ करत असतो स्वतःबद्दल मोठं मोठं सांगत असतो शरीरावरती जेव्हा मोठं मोठं होत असतं ना तेव्हा कुठेतरी काहीतरी असं सिमिलर आम्हाला मिळतं जेव्हा इन्फ्लेमेशन असतं शरीरावरती म्हणजे टेंडेन्सी टू इन्फ्लेमेशन तुम्ही बघाल की की तो सेन्सिटिव्ह स्वभाव असतो फार की थोडं बोललं तरी तरी रुसून बसणार थोडं बोललं तरी रडणार आणि काय काय जेव्हा अल्सरेशन जेव्हा असतात तेव्हा ते इनडिफरंट असतात की काय फरकच पडत नाही रे बघू काय होईल ते होईल सो सो हे असे आमच्या समिलरिटीज आम्ही वी आर ट्राईंग टू फाईंड आउट ऑलवेज फॉर एक्झाम्पल आता या सगळ्या डिस्ट्रक्टिव्ह प्रॉब्लेम्स आहेत लिव्हर फेलियर म्हणा तुम्ही हार्ट अटॅक्स म्हणा कुठल्या प्रकारचे गँग्रीन्स ऑल्स सो मेंटल लेवलला अशा गोष्टी मिळतात अवर्स इन टू सोसायटी कट ऑफ फ्रॉम रिलेशन्स मुलाशी जमत नाहीच किंवा बाबांशी जमत नाहीच किंवा बायकोशी जमत नाहीच किंवा सिव्हिअर गिल्ट असणं आणि त्या गिल्टमुळे जाऊन चॅरिटीज करणं की मला वाटतं मी आता हा पैसा कसा कमावला आता मी जाऊन सगळ्या चॅरिटी करून टाकतो गिल्ट असणं त्यानंतर मग सुसायडल डिस्पोजिशन की मला माझा जीव नकोसं झाला आहे एपथी टुवर्ड्स लाईफ कंटेम्प्ट ऑर निगेटिव्हिटी म्हणजे समोरच्याबद्दल समोरच्याला खूप कमी लेखणं कंटेम्प्ट असणं मग होपलेसनेस की मी बरा होऊच शकत नाही अशा ह्या सगळ्या है फीलिंग्स निगेटिव्ह विचार हे so, सगळं सो बेसिकली बघितलं की आपण तीन लेवलला आपण डिफेंड करतो आहे आपण शरीर जे फाईट करते हे तीन लेवलला करते एक म्हणजे तुमच्या फिजियोलॉजिकल लेवलला करते म्हणजे साधा ताप येणं या याच्यामध्ये काय स्ट्रक्चरल चेंज झालेला नाही आहे तुमचं बॉडीने हील केलं की तो ताप जातो सो इट्स ओन्ली फंक्शनल दुसरं म्हणजे ॲट द लेवल ऑफ स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे इतर ते डिस्ट्रक्टिव्ह असेल किंवा अॅक्युम्युलेटिव्ह किंवा श्रिंकिंग म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालंय एक तर ते स्ट्रक्चर म्हणजे एक गाठ म्हणजे गाठ येणं किंवा ते ग्लॅन छोटी होणं त्यानंतर मग ती डिस्ट्रक्टिव्ह लेवल जाणं सो स्ट्रक्चरल चेंजेस सो एव्हरी सेकंड दिस दिस इम्पॉर्टंट एव्हरी सेकंड एव्हरी मायक्रो सेकंड युअर बॉडी इज डिफेंडिंग यू तुम्ही कंटिन्यू तुमचा प्रतिकार हा चालूच आहे अगेन्स्ट इन्व्हेडर्स अगेन्स्ट टॉक्सिन्स आणि ऑल दिस टॉक्सिन्स आर देन थ्रोन आउट ऑफ द बॉडी सो वेन वेन यू गेट अ गुड होमिओपॅथिक रेमेडी आता होमिओपॅथिक रेमेडी म्हणजे इट इज कमिंग इन व्हेरी व्हेरी मायन्यूट डोसिस हेन्स द प्रॉबेबिलिटी ऑफ साईड इफेक्ट गोज डाऊन बिकॉज युअर गिविंग अ व्हेरी मायन्यूट डोस वेन यू र गिविंग अ बिगर डोस साईड इफेक्ट होणार पण ॲज अ साईड असं होऊ शकत नाही की या गोष्टी चांगलंच होणार अशी जगात गोष्ट होत नाही विदाउट द सेकंड साईड सो वॉट होमिओपॅथिक मेडिकेशन इज डुईंग इज इट स्टिम्युलेट्स युअर ग्रोथ ग्रेडियंट्स म्हणजे लहान मूल जेव्हा मोठं कसं होतं न्यूट्रिशन घेतल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये काही ग्रेडियंट असतात ते ग्रेडियंट ते, ते ग्रोथ स्टिम्युलेट करतात त्यामुळे ते त्याचं सेल मोठा 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 होतो आणि ऑल दीज ग्रेडियंट्स आर पॅसिव्ह म्हणजे याला काही शक्ती लागत नाही वॉट दे आर डुईंग इज दे स्टिम्युलेट युअर ग्रोथ ग्रेडियंट्स आता ग्रोथ ग्रेडियंट म्हणजे काय इट इज ऑलवेज हायएस्ट ॲट द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आणि लोएस्ट ॲट द लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन तरच तो फ्लो बरोबर पॅसिव्ह होतो म्हणजे फ्रॉम हाय टू लो हा जो फ्लो होतो फ्रॉम द मोस्ट इम्पॉर्टंट टू द लिस्ट इम्पॉर्टंट आता शरीरामध्ये विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन युअर ब्रेन ऑबवियसली अँड विच वुड बी ऑब्विस्ली द लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन स्किन का ॲज अ सेड एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट आणि ब्रेन आणि स्किन कम फ्रॉम द सेम लेअर ऑल्सो बट लेटर स्किन बिकम्स लेसर इम्पॉर्टंट दॅन द ब्रेन सो इफ इफ ब्रेन वॉज नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये ब्रेन कुठेतरी लेसर प्लेसमध्ये बसला असता पण व्हॉट इज सिटिंग इन द मोस्ट प्रोटेक्टेड प्लेस द मोस्ट प्रोटेक्टेड प्लेस अँड द हायएस्ट अप इज द ब्रेन आणि स्किन बिंग ॲट द पेरीफेरी हेन्स तुम्ही बघा हेन्स बघाल की पोटेंशियल ग्रेडियंट इ द इलेक्ट्रिकल ग्रेडियंट ॲट द लेवल ऑफ स्किन इज ऑलवेज द लोएस्ट आणि ॲट द लेवल ऑफ द ब्रेन इज ऑलवेज द हायएस्ट हेन्स ऑल युअर सिग्नल्स आर फ्लोईंग फ्रॉम हेड टू पेरीफेरी ना फ्रॉम सेंटर टू बे उलटे सिग्नल जात नाहीत कधी पण तुम्ही जर इंटरफिअर केलं स्किनमध्ये की ते सिग्नल्स खराब होतात सी इफ ब्रेन वॉज नॉट इम्पॉर्टंट आता माणूस जेव्हा जन्माला येतो या जगामध्ये त्याचा पहिला अवयव कुठला बाहेर येतो डोकं बाहेर येतं ना पहिलं अँड देन द बॉडी फॉलोअर्स आणि जेव्हा हे होत नाही आपण त्याला काय म्हणतो ब्रिज ब्रिज इन इन द मेडिकल कॉल विकॉल ब्रिज म्हणजे काय ब्रिज इन द कॉन्ट्रॅक्ट तुमचा कॉन्ट्रॅक्ट होता तो काचित चुकला आहे इट इज अ ब्रिज इन द कॉन्ट्रॅक्ट नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय केफॅलो कॉडल ना हेड प्रेझेंटेशन जे म्हणतो मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन हॅज टू कम फर्स्ट अँड डेन द बॉडी हॅज टू फॉलो म्हणजे आपलं ब्रेन मोस्ट इम्पॉर्टंट सो हेन्स ऑल द ग्रेडियंट्स हे जे आहेत ना आर फ्लोईंग फ्रॉम अबव डाउनवर्ड म्हणजे हेड फर्स्ट म्हणजे आम्ही त्याला काय म्हणतो केफॅलो कॉर्डल फ्रॉम द हेड टू द टेल देन ऑल दीज ग्रेडियंट्स आर फ्लोईंग फ्रॉम मोर इम्पॉर्टंट टू लेसर इम्पॉर्टंट ऑर्गन्स मोर इम्पॉर्टंट ऑर्गनला न्यूट्रिशन पहिलं मिळतं लेसर इम्पॉर्टंटला नंतर म्हणून आपण छोटे छोटे गोष्टी आपण बऱ्याक जायच्या नाहीत आणि फ्रॉम सेंटर टू पेरीफेरी फेरी सो स्किन आणि हेअर हे लिस्ट इम्पॉर्टंट आहे तो शरीरासाठी हेच एजिंगची साईन तुमची पहिली हेअर आणि स्किनवरती का दिसते बॉडी टायज टू पु डिस्ट्रक्शन ॲट द पेरीफेरी सो दॅट इंटर्नल ऑर्गन्स कॅन बी सेव्ड आणि तुम्ही जर नंतर मध्ये होमिओपॅथिक औषध घेतलं केस घालण्यासाठी इज रॉंग सो होमिओपॅथिक नमिट इज वॉट दी डू इज दे प्रमोट मॉर्फॉर्च्युनिटी ग्रेड होमिओपॅथिक औषधं आजार बरे करण्यासाठी नाहीच आहेत नेवर इट शू इट शूड नेवर बी यूज लाईक दिस की केस घालण्यासाठी औषध सांडे दुखीसाठी औषध असं होमिओपॅथीमध्ये एक्झिस्ट होत नाही वॉट होमिओपॅथी मेडि मेडिसिन्स डू इज दे स्टिम्युलेट्युअर इम्युन सिस्टम दे स्टिम्युलेट युअर रिपेअर मेकॅनिझम सो दॅट यू कॅन क्युअर योअर सेल्फ अँड हेन्स क्युअर सो मी मग अशी म्हटलं ते की हा तुमचा एम्ब्रिओ म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा तीन मेजर लेअर असतात एन्डोडम मिझोडम एक्टोडम सो एक्टोडमपासून आलेले अवयव एन्डोडमपासून आलेले अवयव सो आता हे सर्वात बाहेरचा लेअर जो असतो आपला तिकडनं काय बनलेलं आहे आपलं म्हणजे आपलं ह्युमन बॉडी आहे ना इज अ ट्यूब त्या ट्यूबच्या बाहेरची बाजू एक आहे ट्यूबच्या आतमधली बाजू आणि त्या ट्यूब इट सेल्फ इज सो आपण हे जे श्वास घेतो गॅस्टन्ट्रिल सिस्टम या ट्यूब्स आहेत आणि देन यु अगेन रॅप बाय युअर स्किन फ्रॉम द आउट आणि फ्रॉम द इनसाईड राईट सो पहिलं म्हणजे काय तुमची स्किन तर त्यामुळे बघा की लहानपणी मुलांना मॅक्झिमम प्रॉब्लेम कुठे सुरुवात होतात आपण म्हणतो की किसिंग रॅश आली नॅपी रॅश आली हे झालं ते झालं इट्स स्टार्ट देअर आता आपण कनेक्शन बघतोय की ते इन्फ्लमेशन कसं ते ट्रॅव्हल होऊ शकतं आफ्टर द स्किन द सेकंड ऑर्गन इज हे तुमच्या तुमच्या सगळ्या ट्यूब्स म्हणजे रेस्पिरेटरी असो की गॅस्ट्रिक असो की तुमची युरिनरी असो या सगळ्या ट्यूब्स आहेत सो दिस इज कमिंग फ्रॉम युअर एंडोडर्मल डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिली स्किन झाली त्याच्यानंतर मग तुमच्या या सगळ्या ट्यूब्स ट्यूब्स नंतर दर इज समथिंग कॉल्ड द कनेक्टिव्ह टिश्यू समथिंग विच इज कनेक्टिंग द ट्यूब टू युअर इंटरनल ऑर्गन्स त्याला काय म्हणतो आपण हे तुमचे सगळे जॉईंट्स मसल्स अँड डर्मिस म्हणजे आपल्या स्किनमध्ये डर्मिस हा जो आहे तो कनेक्ट करतो आपल्या इंटरनल ऑर्गन्सना त्याच्यानंतर मग तुमचे जे मेन ऑर्गन्स आहे हार्ट लंग्स किडनीज तुमचे सगळे आर कमिंग फ्रॉम द ओरिजिन त्याच्यानंतर मग तुमचे एंडोक्राईन्स येतात म्हणजे सगळे डायबिटीज आणि तुमच्या थायरॉइड प्रॉब्लेम्स आणि ग्रोथ डिसऑर्डर्स आर युअर एंडोक्राईन प्रॉब्लेम्स सिक्स्थ इज युअर ब्रेन आणि शेवटचं म्हणजे तुमचा जेनेटिक कोड म्हणजे असं बाहेरनं आपण आतमध्ये जातो म्हणजे आजार असं असा ट्रॅव्हल करतो तुमच्या स्किनपासून सुरुवात होतो नंतर मग तुमच्या तो ट्यूब्स वाढवणार मग ट्यूबमध्ये तुमच्या कनेक्टिव्ह टिशूला कनेक्ट टिश्यूमधून तुमच्या इम्पॉर्टंट ऑर्गन्स लाईक हार्ट लिव्हर किडनीज त्याच्यानंतर तुमच्या एंडोक्राईन्सवर त्याच्यानंतर तुमच्या न्यूरल सिस्टीमवर आणि त्याच्यानंतर तुमच्या जेनेटिक कोडवर सो आपल्याला माहिती आहे की आजार ट्रॅव्हल असा करतो आपण त्याला सप्रेस 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 आतमध्ये ढकलतो सो वेन यू आर क्युअरिंग इट ऑब्विस्ली हॅज टू बी द अदर वे राऊंड म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेशंट कुठला आला मला म्हणतो की मला सर्दी झाली आहे खोकला झाला आहे मी त्याला औषध दिलं आफ्टर गिविंग दॅट मेडिकेशन जर त्याला स्किनवरती कुठे रॅश आली ट्रान्झिएंटली इज अ व्हेरी व्हेरी गुड साईन बिकॉज नाव द बॉडी इज एलिमिनेटिंग किंवा युनिनी ट्रॅक इन्फेक्शनचा पेशंट आल्यानंतर तो बोलला की मला औषध घेतलं तर मला युनिनी ट्रॅक इन्फेक्शन गेलं पण आता मला ॲसिडिटी झाली दॅट इज अ फॅन्टॅस्टिक साईन व्हेरी व्हेरी गुड साईन कारण हे तुमच्या एन्डोडर्मल तो तुमच्या लेअरवरनं तुमच्या आता एक्टोडर्मवरती येत आहे सो दीज आर गुड त्यानंतर पेशंट कमिंग विथ अ फायबोड इन द युटरस फायबर इन द युटरस इज गॉन बट नाव कम्स अप विथ अ फायबर्ड इन द ब्रेस्ट एक्सलेंट साईन बिकॉज ब्रेस्ट आर कमिंग फ्रॉम द एक्टोडर्म आणि युटरस इज कमिंग फ्रॉम मच डीपर ऑर्गन उलट नाही झालं पाहिजे ब्रेस्टचा बरा करताना युटरसमध्ये झालं तर मध्ये चुकीचं आहे सो ही इक्वेशन्स आम्ही खूप बघत असतो की कुठून जाऊन कुठे डिस इज ट्रॅव्हल मेन असं नाही की बाबा मी फक्त हेच बघतो आणि मला बाकीचा काय संबंध नाही आहे डिस इ ट्रॅव्हल टू अंडरस्टँड इज वेरी वेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड वेदर द बॉडी इज क्युअरिंग इट्सअल फॉर नो मनी टाईम्स पेशंट पेशंट विल कमेंड टेल यू मला पहिला विटीलॅगोसारखा त्रास होता आणि तो आता माझा त्रास गेलेला आहे पण मला आता स्वराज्यसारखं किंवा एक्झिमासारखं वाटतंय आय विल नॉट ट्रीट डेट पेशंट कारण तो डिस्ट्रक्टिव्हवर जो तो इन्फ्लोमेटरीवरती येत असेल ना दॅट इज फॅन्टॅस्टिक साईन आय विल से की तुमचं जाणार बघा हे ट्रान्झेंट आहे फार दिस विल सो डॉक्टर्स हॅव टू अंडरस्टँड दीज थिंग्स सिम्टम बरं करणं हे डॉक्टरचा रोल नाही ते, ते कोणी करू शकतो इंटरनेटवरती बघून पण पण टू अंडरस्टँड दिस इंट्रिकेट मेकॅनिझम्स इज इम्पॉर्टंट